आपली नक्कल करतो असा गैरसमजामधून एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या या शिक्षकाविरोधामध्ये विद्यार्थ्याच्या आईने MIDC भोसरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील शाळेमध्ये हा प्रकार घडलाय. शंकर महादेव खोचरे असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता 8वीमध्ये शिक्षण घेत आहे. बुधवारी शेवटच्या हिंदी विषयाच्या तासाला शिक्षक कळसाईत हे वर्गात शिकवत होते. कळसाईत यांनी एका विद्यार्थ्याला आडनावाने हाक मारली. त्यानंतर पुन्हा तीच हाक विद्यार्थ्यांमधून आली. त्यावरती चिडलेले शिक्षक कळसाईत यांनी शंकरनेच आपली नक्कल केल्याचे समजून त्याला छडीने पाठीवरती वळ उठेपर्यंत शिक्षा केली. यात शंकर गंभीर जखमी झाला आहे. तसेच शाळा सुटल्यानंतर शंकरला घरीही जाऊ दिले नाही. काय सांगाल सर, नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगाल याविषयी? बोराडे वस्ती मोशी या ठिकाणी नूतन महानगरपालिकेची एक प्रशाला आहे. त्या शाळेमधील 14 वर्षाच्या मुलाला शिक्षकांनी मारहाण केलेली आहे. कळसाईत म्हणून हिंदीचे शिक्षक आहेत. तो मुलगा त्या शिक्षकांची नक्कल करायचा, या कारणावरून त्या शिक्षकांनी त्या मुलाला मारहाण केलेली आहे. काल त्या मुलाची गुन्हा नोंदवला, औषध उपचार केलेला आहे त्याच्यावरती, आणि तो शिक्षक ताब्यात आहे, तपास चालू आहे. कशा प्रकारचा गुन्हा असेल हा, कारण लहान मुलाला मारहाण केलेली आहे? हा IPC 324 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.